भाजप शिवसेना यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाहीत. हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरणारे असून मागील 4 वर्षात शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी केला. मागील 3 दिवसांपासून सरकारला जाब विचारण्यासाठी आर्णी ते यवतमाळ असा 45 किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली. आज जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन शासनाला जाब विचारण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार संदीप बाजोरिया, वसंत घुईखेडकर, अशोक घरफडकर, ययाती नाईक, उत्तम शेडके, निमिष मानकर, राहुल कानारकर, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ही पदयात्रा आर्णी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती.